गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुर्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरालेसिदन्तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रह। गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना आणि शुभाशीर्वाद। व्यास पौर्णिमा, आषाढ़ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा, ज्या दिवशी महर्षि व्यासांचा जन्म झालेला आहे। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, याची विशाल बुद्धी आहे। संपूर्ण विश्वामध्ये जेवढं काही ज्ञान आहे, येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय, माझे ज्ञानेश्वर महाराज सांगतात या जगामध्ये जेवढं ज्ञान आहे तेवढं सर्व व्यासांचं उच्चिष्ट आहे। अशा प्रकारे व्यासांचं जन्मदिन म्हणजेच ही गुरुपौर्णिमा आहे। या दिवशी गुरुवंदना, गुरूंचा आशीर्वाद घ्यावा, गुरूंचं दर्शन आणि गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची असते। अशा प्रकारे हा गुरुपौर्णिमेचा महोत्सव सर्वदूर साजरा होतो। गुकारस्तंधकारो रुकारतन निरोधका, हा अज्ञानरूपी अंधकारावर ज्ञानाचा प्रकाश टाकतात त्यांना गुरु म्हणतात। गुरु हा जीवनामध्ये, गुरु हा साधकांशी साह्य, गुरु हा भक्तालागी माय, गुरु हा कामधेनू गाय भक्ता घरी धुवत असे, कामधेनू गायीप्रमाणे जो आहे आणि साधकांना सिद्ध अवस्थेपर्यंत पोचण्याकरता, साधकांना आपल्या जीवनात सुख प्रदान करण्याकरता आशीर्वाद देऊन आणि योग्य मार्गदर्शन करणारे हे गुरु असतात। तर अशा प्रकारे एक गुरुची सेवा आपल्या अंतःकरणामध्ये सेवाभाव असावे। ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणो साधनास आणक आहे। सद्गुरु वाचोनी संसारे तारक, नसेचे निष्टंक आण कोणी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादिगुरुनी संशयाची श्रेणी छेदिचिना। उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती, पूर्वी ती आरती शिष्याची या। सद्गुरूची मूर्ती परब्रह्म आहे, चालतं बोलतं परब्रह्म आहे। आणि मग अशा प्रकारे गुरुपौर्णिमेला गुरूंचं पूजन केलं जातं। परंतु यावर्षी आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव हा या कोरोना महामारीच्या संकटामध्ये आहे। कोरोना महामारीचं संकट संपूर्ण जागतिक अशा प्रकारचे संकट आहे आणि म्हणून आपल्या श्री क्षेत्र सरलाबेटाच्या वतीने एक सूचना आपल्याला दिली जात आहे। गुरुपौर्णिमा महोत्सव आणि भव्य अशा प्रकारे बेटामध्ये प्रत्येक वर्षी साजरा होतो। परंतु या कोरोना महामारीच्या या संकटामुळं आपण प्रत्येकाने आपापल्या घरीच राहावं आणि घरूनच गुरुची वंदना, घरूनच गुरुचं ध्यान, घरूनच गुरुचं पूजन करावं। कारण इथं जर आपण आलात तर या ठिकाणी आणि अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात आणि ही अडचण आपण सर्वांना माहीत आहे। आणि म्हणून जागतिक या कोरोनाच्या महामारीच्या या आणि संकट काळामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं, प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि याचा आपण विचार करावा आणि घरीच आपली गुरुपौर्णिमा आपण साजरी करावी, की जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याकरता अडचण येणार नाही आणि प्रशासनालाही अडचण येणार नाही। तर गुरुपौर्णिमेचा आपल्या सर्वांना आशीर्वाद, शुभाशीर्वाद, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।